मी हळूवार पावलं टाकतच आईच्या रूमच्या दिशेने गेले. मी तिच्या रूम बाहेर उभी राहून काणोसा घेत होते तेव्हा मला आतून अनुपचा आवाज आला. तो आईला म्हणत होता की सासूबाई आता 5 वाजत आलेत, तुम्ही तुमचं लवकर आवरा, तुमची मुलगी केव्हा येईल असं मला वाटतंय. तिला आपल्यावर जरा शकही आलाय असं मला वाटतंय, आणि जर तशातच आपण तिला जर असं दिसलो तर ती फार गोंधळ घालेल. मी कोमल, मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी. या जगात मला माझ्या आईशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. माझी आई एक सिंगल मदर आहे, तिने अगदी प्रेमाने मला वाढवलंय. माझी आई दिसायला फार सुंदर आहे, तिचं वय 45 वर्ष आहे, पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर एकही सुरकुत्या नाही आहे. अनेक वेळा तर बहुतेक जण माझ्या आईला माझी मोठी बहीणच समजतात. मी आता 23 वर्षांची आहे. मी एका CA कडे जॉबला होते. जॉबवर असताना मी अनेक वेळा बाहेर नाश्ता करायला जात असायचे. एके दिवशी त्या नाश्ता सेंटरमध्ये माझा नाश्ता झाल्यावर माझ्याकडे काही सुट्टे पैसे नव्हते आणि माझ्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर होत नव्हते. त्याचवेळी तिथे एक मुलगा आला. कदाचित काही वेळापासून तो माझी गडबड बघत असावा. त्याने त्याच्या नाश्त्याच्या पैशासोबतच माझ्याही नाश्त्याचे पैसे मला न विचारताच पे केले. मी त्याला म्हणाले, ए हॅलो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या नाश्त्याचे पैसे का दिले? मी देईल माझं, प्लीज तुम्ही ते पैसे परत घ्या. तो व्यक्ती माझ्या बोलण्याकडे जराही लक्ष न देताच तिथून निघून गेला. मी त्याच्या मागे जाऊन त्याला थांबवलं व मी त्याला म्हणाले की तुम्ही नेमके आहात तरी कोण? तेव्हा त्याने मला त्याची ओळख दिली. तो म्हणाला, मी अनुप, मी त्या समोरच्या कंपनीत नोकरीला आहे. गेल्या कितीतरी वेळापासून मी तुम्हाला अस्वस्थ बघत होतो. काउंटरजवळ येऊन पाहिलं तेव्हा मला समजलं की तुमचा काहीतरी पेमेंटचा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला असं कोणाला अडचणीत असलेलं बघवलं जात नाही. त्यातल्या त्यात तुम्ही एक लेडीज आहात. एक माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला एक छोटीशी मदत केली, बाकी काही नाही. त्या व्यक्तीचा मला मदत करण्याचा हेतू वाईट नव्हता हे ऐकून मला बरं वाटलं. मी त्याला म्हणाले की तुम्ही इथेच थांबा, मी तुमचे ते पैसे तुम्हाला आणून देते. तर तो मुलगा मला म्हणाला की राहू द्या, पुन्हा कधी आपली भेट झालीस तर तेव्हाची चहा तुमच्याकडूनच घेईल. मग तेव्हा आम्ही दोघेही हसत हसत आमच्या मार्गाला निघालो. पुन्हा 2-3 दिवसांनी माझी आणि अनुपची नकळत भेट झाली. मग त्या दिवशीचा चहा माझ्याकडूनच होता. त्या दिवशी आमच्यात फार गप्पा गोष्टी झाल्या. हळूहळू आमच्यातल्या भेटी वाढू लागल्या. आमचा एकमेकांबद्दलचा परिचयही बराच झाला होता. अनुप एक अनाथ मुलगा होता, त्याला त्याचे आई वडील नव्हते. तो लहानाचा मोठा एका अनाथ आश्रमातच झाला होता आणि आताही तो त्याच आश्रमात राहत होता. एके दिवशी मी अनुपला माझ्या घरी घेऊन आले. माझ्या आईच्या हातचं जेवण खाऊन त्याला फार आनंद झाला. त्याने माझ्या आईचं फार कौतुक केलं होतं. एके दिवशी अनुपने तर मला थेट लग्नाची मागणी घातली. त्याच्या त्या निर्णयाने मी जरा शॉक झाले होते, पण कुठे ना कुठे मलाही त्याच्यावर प्रेम झालं होतं. आमच्या लग्नाला आईनेही परवानगी दिली. माझ्या आईला माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. म्हणून मी अनुपला म्हणाले की तुला लग्नानंतरही माझ्याच घरी राहावं लागेल. त्याने माझं म्हणणं मान्य केलं होतं आणि लग्नानंतर तो आमच्याच घरी राहू लागला. त्याच्या तिथे राहण्याचा आईलाही कसलाच त्रास नव्हता. तिला तर तो पहिल्या भेटीतच आवडला होता. आता माझा आणि अनुपचा संसार सुरू झाला होता. नवीन लग्न झालं असल्यामुळे मी काही दिवस माझ्या जॉबवरून सुट्ट्या घेतल्या होत्या. माझ्या सुट्ट्या आता संपणारच होत्या. तोच एक दिवस मला माझ्या ऑफिसमधून फोन आला की त्यांनी माझ्या जागेवर दुसरं कोणाला तरी नोकरीला ठेवलं आहे. अनुपच्या एकट्याच्या पगारावर तर घर चालणं शक्य नव्हतं, त्यामुळे मलाही नोकरी करणं भाग होतं. म्हणून मी काही दिवसातच दुसरा जॉब शोधला. आता माझं आणि अनुपचं ऑफिस फार लांब अंतरावर होतं, त्यामुळे तो त्याचा सकाळी लवकर जॉबला निघायचा आणि मीही माझ्या वेळेत निघायचे. आता तर आई माझ्यापेक्षा अनुपच्या आवडीनिवडीकडे जास्त लक्ष देऊ लागली होती. अनुप ही आईला त्याच्या आईप्रमाणेच मानायचा. एके दिवशी मी संध्याकाळी घरी आले तेव्हा आई घरी नव्हती आणि अनुपच्या ऑफिस सुटण्याचीही वेळ झाली होती. तरीही तो घरी आला नव्हता, त्याचा फोनही तेव्हा लागत नव्हता. माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने मी घराचं लॉक खोललं व घरात गेले. नंतर बऱ्याच वेळानंतर आई आणि अनुप घरी आले. मी आईला म्हणाले, आई तू कुठे गेली होतीस आणि अनुप तुझाही फोन का लागत नव्हता? तेव्हा अनुप म्हणाला, अगं मी आज दुपारी लवकर घरी आलो होतो, मला माझ्या त्या अनाथ आश्रमाची फार आठवण येत होती, म्हणून मी तिथे जाण्यापूर्वी घरी येऊन तयार होऊन जायला निघालो. तेवढ्यात आईही मला म्हणाल्या,
की त्यांनाही ते अनाथालय बघायचंय म्हणून. मग मी त्यांनाही माझ्यासोबत तिकडे घेऊन गेलो. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग फार कमी असल्यामुळे बहुतेक तो स्विच ऑफ झाला असेल. बरं ठीक आहे, कुठे जाण्यापूर्वी जरा मला मॅसेज तरी करत जा. मग मी आईला विचारलं, आई कसं वाटलं तुला ते अनाथालय? तेव्हा आई म्हणाली, फार छान आहे. थोड्या गप्पा गोष्टी करून मग आम्ही सर्वांनी जेवण केलं व झोपी गेलो. माझ्या आईच्या वागण्यात मला हळूहळू बदल जाणू लागला होता. एका साध्या गाऊनला लाजणारी बाई आता चक्क पंजाबी ड्रेस घालू लागली होती. त्या पंजाबी ड्रेसमध्ये आई फारच सुंदर दिसू लागली होती. एकदा संध्याकाळी मी ऑफिस सुटल्यावर अनुपला फोन केला. मी त्याला म्हणाले की आज जाताना आपण आईस्क्रीम खाऊ आणि मग सोबत घरी जाऊयात. तर तो मला म्हणाला की मी काही वेळापूर्वीच घरी आलो आहे, तू तुझे निघून ये. अनुपमध्ये मला आता खूप बदल जाणवू लागला होता. तो अगोदरप्रमाणे माझ्यासोबत काही गोष्टी शेअर करत नव्हता. बघता बघता आमचं लग्न होऊन 4 महिने पूर्ण झाले होते. एकदा मी अनुपला म्हणाले की आता आपण आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. आपल्या दोघांचाही वयाचा विचार करून आपण आता बाळाचा विचार करायला हवा. तेव्हा अनुपने मला टाळलं. त्याने या विषयावर त्याचं काहीही मत दिलं नाही आणि तो बाहेर निघून गेला. त्याच्या त्या वागणुकीचा मलाही तेव्हा राग आला होता. म्हणून मी त्याच्याशी काहीही न बोलता झोपी गेले. आता बऱ्याचदा अनुप काही गोष्टी मला न सांगताच करू लागला होता. असं वाटत होतं की आम्ही दोघंही एकमेकांपासून लांब जात होतो. आमच्यातली जवळीक वाढावी म्हणून मी अनुपला सरप्राईज म्हणून आमच्यासाठी एक गोवा ट्रिप प्लॅन केली. आमच्या ट्रिपची तिकीटही मी त्याला त्याच्या फोनवर पाठवली होती. मला वाटलं होतं ते सरप्राईज बघून अनुप खुश होईल, पण त्याने तर माझ्याकडे काहीच विषयही काढला नाही. मग मीच त्याला स्वतःहून म्हणाले की अनुप, मी तुझ्या मोबाईलवर काय पाठवलंय ते तू बघितलंस का? तर तेव्हा तो म्हणाला, नाही अगं, काय पाठवलं आहेस सांग. मग मी त्याला ती गोव्याची तिकीट दाखवली. ते पाहून तो मला म्हणाला की आता मला यायला जमणार नाही, ऑफिसमध्ये फार पेंडिंग कामं राहिली आहेत, तू तुझ्या मैत्रिणींसोबत जाऊन ये. यावेळी तर अनुपशी मी फार भांडले. मला त्याचा फार राग येत होता. मी तेव्हा माझ्या ऑफिसच्या मैत्रिणीसोबत जाऊन गोव्याची ट्रिप करून आले. मी माझ्या ट्रिपवरून आले तेव्हा घरातलं वातावरण तर नॉर्मलच होतं. मी एकटीच ट्रिपला जाऊन आले याचा अनुपला जराही राग आला नव्हता. तो तर अगदी नेहमीप्रमाणेच माझ्याशी वागत होता. एकदा मी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीसोबत एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिचं पोटात दुखत होतं, त्यामुळे ती मला तिच्यासोबत एका स्त्री स्पेशालिस्टकडे घेऊन गेली होती. त्या दवाखान्याच्या शेजारी एक प्रसूती हॉस्पिटल होतं. अचानक माझी नजर त्या हॉस्पिटलच्या दिशेने फिरली. तिथे मला माझी आई दिसली. आई त्या प्रसूती हॉस्पिटलमध्ये काय करत होती हे काही मला समजत नव्हतं. मला वाटलं की तीही कोणासोबत तरी तिथे आली असेल. पण मागून एक गाडी आली आणि आई त्या गाडीवर बसून निघाली. ती गाडी तर माझ्या नवऱ्याचीच दिसत होती, पण मला माझ्या नवऱ्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. मी त्याचवेळी घरी जायला निघाले. घरी गेले तेव्हा मला माझी आई घरीच दिसली, पण माझा नवरा मला घरी दिसला नाही. मी त्याला फोन केला तर तो ऑफिसमध्ये होता. आमच्या घरात काय चाललं होतं हे काही कळत नव्हतं. मी ते उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं एक वाईट स्वप्न तर नव्हतं ना असं मला वाटू लागलं होतं. मी माझ्या आईच्या खोलीत गेले आणि मी तिला म्हणाले, आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला काही बाहेरचं खायचं असेल तर सांग, आपण दोघेही जाऊन मस्त चाट खाऊन येऊ. किती दिवस झाले मी तुझ्याकडे बसून गप्पाच मारल्या नाही आहेत. तेव्हा आई म्हणाली, हो ग पोरी, मलाही तुझ्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, पण आता बाहेर जायला नको वाटते, माझं जरा डोकंही दुखते. आपण नंतर कधी बाहेर जाऊयात. आता मी जरा वेळ आराम करते, आपण नंतर कधीतरी गप्पा मारण्यासाठी वेळ काढू. जा तू, तूही थकली असशील, तूही चहा घे जरा. आई यापूर्वी अशी कधीच वागली नव्हती. तिने माझ्याशी बोलायलाही नकार दिला होता. त्या दिवशी आई झोपूनच होती. ती तर रात्रीच्या जेवणालाही नको म्हणत होती, पण अनुप तिच्या रूममध्ये जाऊन तिला जेवणासाठी घेऊन आला. अनुप आईची जरा जास्तच काळजी घेताना दिसत होता. आईची त्याच्याप्रती जवळीक दिसून येत होती. कदाचित त्यावेळी मी जो विचार करत होते तो चुकीचाही असेल, पण मला समोर जे दिसत होतं तेच मी समजत होते. दुसऱ्या दिवशी माझं माझ्या ऑफिसच्या कामातही मन लागत नव्हतं. मी अनुपला भेटून जरा आईबद्दल बोलण्याचा विचार केला आणि मी हाफ डे घेऊन अनुपच्या ऑफिसवर गेले. मी तिथे गेले तेव्हा अनुप तिथे नव्हताच. मी त्याच्या काही मित्रांना विचारलं तर ते म्हणाले की अनुप रोजसारखाच आजही हाफडे घेऊन घरी गेला आहे. वहिनी, तुमची तब्येत बरी आहे ना आता? अनुप नेहमीच तुमच्या तब्येतीला घेऊन काळजी करत असतो,
तो तुमच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रोज हापडे घेऊन घरी जात असतो. आज तुम्हीच त्याला सरप्राईज द्यायला आल्या वाटतं. अनुपचा मित्र नकळत मला खूप काही सांगून गेला होता. मी त्याच्या मित्राला काहीही न बोलता तिथून घराकडे जायला निघाले. मी घरी आले तेव्हा अनुपची गाडी घराबाहेरच होती, म्हणजे नक्कीच तो आत आईसोबत घरात एकटा होता. मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडला आणि हळूवार मी घरात शिरले. मला तेव्हा आईच्या रूममधून काही आवाज येत होते. मी हळूवार पावलं टाकतच आईच्या रूमच्या दिशेने गेले. मी तिच्या रूमबाहेर उभी राहून काणोसा घेत होते तेव्हा मला आतून अनुपचा आवाज आला. तो आईला म्हणत होता की सासूबाई आता 5 वाजत आलेत, तुम्ही तुमचं लवकर आवरा, तुमची मुलगी केव्हा येईल असं मला वाटतंय. तिला आपल्यावर जरा शकही आलाय असं मला वाटतंय आणि जर तशातच आपण तिला जर असं दिसलो तर ती फार गोंधळ घालेल. तुम्ही लवकर काय ते ठरवा की या बाळाबद्दल तुमच्या मुलीला कसं आणि काय सांगायचंय ते. अनुपच्या तोंडून त्या सर्व गोष्टी ऐकून तर मला फार मोठा धक्काच बसला होता. माझ्या साईने माझ्या नवऱ्यासोबत असे नको ते संबंध प्रस्थापित केले होते हे समजल्यावर मी पुरते हादरली होती. त्यावेळी मी आईच्या रूमबाहेर उभी राहून त्या दोघांची बाहेर येण्याची वाट बघत होते. पुढच्या 10 मिनिटात त्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिथून अनुप सर्वात पहिले बाहेर आला. मला पाहून तो थक्कच झाला होता. त्याच्या माघारी माझी आईही आली. मी अनुपला आणि आईला म्हणाले की तुम्ही दोघं एका रूममध्ये आणि तेही रूमला लॉक करून आत काय करत होते. तुझ्या रोजच्या हापडेबद्दलही मला चांगलंच माहीत झालं. आई तुला लाज कशी नाही वाटली ग, तू तुझ्या मुलीच्या नवऱ्यासोबतच नातं जोडलंस. आई मी खरंच तुझीच मुलगी आहे ना, मी नेहमी तुझा विचार करत राहिले. तुझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याला वेळगं घेऊनही राहिले नाही आणि शेवटी तू माझ्याच नवऱ्याला तुझ्या प्रेमात ओढलंस. मी बोलत असतानाच अनुप म्हणाला, कोमल तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी तर तेव्हा अनुपच्या अंगावर धावतच गेले. मी त्याला म्हणाले, माझ्या आईने तर मला धोका दिलास पण तूही असं केलंस. मी बोलत असतानाच आईच्या रूममधून एक व्यक्ती बाहेर आला. त्या व्यक्तीला मी याआधी कधीच बघितलं नव्हतं. तो व्यक्ती मला म्हणू लागला की कोमल तू तुझ्या आईवर व नवऱ्यावर चुकूनही असा शक घेऊ नकोस. तुझ्या आईच्या पोटातल्या बाळाचा बाप तुझा नवरा नाही तर मी आहे. आई हे सर्व काय चाललंय, आता हा माणूस कोण आहे, आता तरी मला या घरात काय चाललंय ते सांगशील का. मी असं बोलताच तेव्हा माझी आई मला म्हणाली, कोमल बेटा मी तुला एक सिंगल मदर म्हणून जन्म दिला आणि सांभाळलंही आहे. हे जे इथे उभे आहेत हे तुझे बाबा आहे, त्यांचं नाव तुषार आहे. माझं आणि तुषारचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, आम्हाला लग्नही करायचं होतं पण माझ्या माहेरच्यांनी मला तुषारसोबत लग्न करण्याची परवानगी दिली नाही कारण त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्या माहेरच्यांनी माझं दुसऱ्या ठिकाणी लग्न करायचं ठरवलं. मी त्या लग्नाला होकारही दिला पण मला तेव्हा मी गरोदर असल्याचं समजलं आणि तेव्हा तू माझ्या पोटात होतीस. मग तेव्हा मी कोणालाही न सांगता या शहरात पळून आले. मी तुषारला फार वेळा भेटण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या तेव्हा आमची भेट झाली नाही. मग त्यानंतर मी तुला स्वतः एकटी सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि मी तुला एक सिंगल मदर म्हणून आजवर सांभाळले. मी तुमच्या लग्नानंतर जेव्हा तुझ्या नवऱ्यासोबत त्याचं ते अनाथालय बघायला गेले तेव्हा मला तिथे तुषार दिसला. तुषार त्या अनाथालयामध्ये शिपायाचं काम करत होता. मी तुषारबद्दल सर्व काही तुझ्या नवऱ्याला सांगितलं. त्यांनी तर त्याच दिवशी आम्हा दोघांचं लग्न लावायचं ठरवलं होतं. मला तुलाही हे सांगायचं होतं पण घरात तुझ्यात आणि अनुपमध्ये मी अनेक वेळा वाद होताना बघत होते आणि त्यात तुला हे असं काही सांगणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मी तुला तेव्हा काहीही बोलले नाही. अनुप मला कधी त्या अनाथाश्रमात त्यांची भेट घेण्यासाठी घेऊन जायचा तर कधी तुषार घरी मला भेटायला येऊ लागला होता आणि या भेटीमध्ये आम्ही दोघं कधी एकमेकांच्या जवळ आलो हे आम्हालाही समजलं नाही. आणि मग एके दिवशी मला मी गरोदर असल्याचं कळलं आणि तेव्हा मला फार टेन्शन आलं. माझी काळजी म्हणून गेल्या काही दिवसांपासून अनुप तुषारला मला भेटण्यासाठी घरी घेऊन येत होता तर कधी अनुप मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. म्हणूनच अनुपने गेल्या काही दिवसांपासून हापडे घ्यायला सुरू केले. तुला हे सर्व कसं सांगायचं याच विचारात मी होते आणि आज तुला हे सर्व काही सांगण्याची हिंमतही मी केली होती आणि तुला ते समजलंही. माझ्या बाबांना पहिल्यांदा बघून मला आनंद झाला होता. मी त्यांना एवढ्या वर्षानंतर भेटले त्यामुळे बाबांनाही फार आनंद झाला होता. मी आणि अनुपने माझ्या आई आणि बाबांचं तेव्हा खऱ्या अर्थाने लग्न लावून दिलं. आई बाबांसोबत फार खुश दिसत होती
माझ्या आईचं एवढ्या वर्षांपासूनचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. तिच्या प्रियकरासोबतच तिचं लग्न झालं आणि आता तिचा संसारही सुरू झाला होता. पुढच्या काही महिन्यातच माझ्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता मी आणि अनुपनेही आमचं नवीन घर घेतलं होतं. आमच्यातील सर्व गैरसमजही दूर झाले होते आणि आमचाही संसार पुन्हा गुण्यागोविंदाने सुरू झाला होता. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.